आम्ही जाणतो सर्वसामान्यांचं मन आणि होतो त्यांचा आवाज, म्हणून डिजिटल युगातही सकाळचे पॉडकास्ट बनलंय तुमचा बुलंद आवाज. ऐकायला विसरू नका सकाळच्या बातम्या रोज सकाळी 6 ई सकाळ .com आणि भारतातील सगळ्या अग्रेसर पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध. श्रोते हो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. पावसाचा जोर वाढतो आहे आणि मुंबईसह अनेक जिल्ह्यात दरडी कोसळू शकतील असा इशारा देण्यात आल्याचं कळत आहे. त्यामुळे हे 2 दिवस पावसासंदर्भातील बातम्यांवर विशेष लक्ष द्यावे असे आहेत. पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्यासंदर्भात बांगलादेशचे उदाहरण दिले आहे. ठाकरे गटाच्या मोर्चाला अखेर परवानगी मिळाली आहे, मात्र त्याचा मार्ग बदलला आहे. केरला स्टोरी OTT वर न येण्याचं कारण वॅग्नर ग्रुपच्या बंडानंतर पुतीन रशियाला काय म्हणाले आहेत, ICC विश्वचषक अंतराळात का आहे, अशा प्रश्नांची उत्तरं मिळतील वेगवान घडामोडींतून. तर मंदिरातील पुजाऱ्यांच्या नियुक्तीबाबत मद्रास उच्च न्यायालयाने कोणती महत्वाची टिप्पणी केली आहे हे सुद्धा आपण ऐकणार आहोत आजच्या पॉडकास्टमध्ये. चर्चेतली बातमी आहे पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्याविषयक. चला तर मग सुरुवात करूया पावसाच्या बातमीपासून. पावसाचा ऑरेंज अलर्ट, पालघर मुंबईसह अनेक जिल्ह्यात दरडी कोसळण्याचा धोका. राज्यात सर्वदूर मान्सून पोहोचला आहे. जवळपास सगळीकडेच पावसाला दणकून सुरुवात झाली आहे. कोकणासह घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. काल 27 जून रोजी हवामान विभागाकडून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी हलक्या ते जोरदार सरींचा अंदाज आहे. त्यामुळेच हे 2 दिवस महत्वाचे आहेत. महाराष्ट्रातील पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे या ठिकाणी दरड कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विषयक तीव्र बदलांचे संकेत देणाऱ्या नागरिकांच्या एका संस्थेने अर्थात सतर्कने आपल्या ट्विटर हँडलवर याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे घाट रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांनी काळजी घ्यावी. जीर्ण वाडे, घरे, टेकड्यांच्या उतारावर पायथ्याशी असणाऱ्या कुटुंबांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळी हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात घसरण होत आहे. सोमवारी 26 जून रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासात विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान 27 ते 36 अंशाच्या दरम्यान होते. राज्यात सर्वदूर पावसाने हलक्या ते मध्यम हजेरी लावली असून कोकणात पावसाचा जोर कायम आहे. यंदा काहीशा उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने वेगाने घोडदौड करीत देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. जम्मू काश्मीर, लडाख व्यापून उत्तर अरबी समुद्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाबच्या आणखी काही भागात मान्सून दाखल झाला आहे. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा अर्थात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्याबरोबरच बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ येथे विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. एका घरात 2 कायदे असतात का? समान नागरी कायद्यासाठी मोदींनी दिले बांगलादेशचे उदाहरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 27 जून रोजी 5 वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा कंदील दाखवला. यानंतर त्यांनी मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमात लोकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी समान नागरी कायद्याबद्दलही भाष्य केले. तसंच देशातील मुस्लिम राजकारणाचे शिकार होत असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान यावेळी म्हणाले की समान नागरी कायद्याबद्दल लोक चुकीच्या अफवा पसरवत आहेत. एका कुटुंबामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे नियम असतील तर ते कुटुंब पुढे कसे जाईल? देशात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करत आहे, मात्र वोट बँकेसाठी काही लोक या कायद्याला विरोध करत आहेत. ते मध्य प्रदेशात बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की देशातील मुस्लिम बांधवांचा काही लोक राजकारणासाठी वापर करवून घेत आहेत. राजकीय पक्ष तुम्हाला भडकवून आपला फायदा करून घेत आहेत, हे देशातील मुस्लिमांनी लक्षात घ्यायला हवं.
या राजकारणामुळेच त्यांचं मोठं नुकसान होत आहे असंही मोदी यावेळी म्हणाले. 3 तलाक हा नियम मुस्लिम मुलींसाठी अन्यायकारक आहे. जे लोक याचं समर्थन करतात ते केवळ मतांचे भुकेले आहेत. 3 तलाक संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करतं. मी नुकताच इजिप्त दौऱ्यावर होतो. त्या देशामध्ये सुमारे 80 ते 90 वर्षांपूर्वीच 3 तलाक रद्द केला आहे. यासोबतच कतार, इंडोनेशिया, बांगलादेश अशा मुस्लिम बहुल देशांमध्येही 3 तलाक बंद करण्यात आला आहे असंही मोदी यावेळी बोलताना म्हणाले. अखेर ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी, मात्र मार्गात बदल. मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई विरोधात शिंदे सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. आता ठाकरे गट आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात 1 जुलै रोजी विराट मोर्चा काढणार आहे. मात्र या मोर्चाला परवानगी देण्यावरून तसेच या मोर्चाच्या मार्गावरून गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी चर्चेअंती तोडगा काढत या मोर्चाला परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या समोरून हा मोर्चा जाणार आहे. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत हा तोडगा काढण्यात आला आहे. पोलीस आणि ठाकरे गटात या संदर्भात बैठक झाली होती. सुरुवातीला हा मोर्चा मेट्रो सिनेमा ते महापालिकेच्या बाजूला असलेल्या टाइम्स ऑफ इंडिया इमारती दरम्यानच्या मार्गात काढण्यात येणार होता. मात्र येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्यांनी आझाद मैदान निश्चित केले आहे. ठाकरे गटाचा मोर्चा आता मेट्रो सिनेमा ते महापालिकेच्या बाजूला असलेल्या आझाद मैदानापर्यंत असणार आहे. आता ऐकूया काही वेगवान घडामोडी. म्हणून केरला स्टोरी ओटीटीवर नाही. विपुल अमृतलाल शहा यांची निर्मिती आणि सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरला स्टोरीने देशभरात चांगला गल्ला जमवला. मात्र बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा हा सिनेमा ओटीटीवर अजून आलेला नाही. कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म सिनेमा विकत घ्यायला तयार नाही. फिल्म इंडस्ट्री आमच्या विरुद्ध कट करत आहे अशा प्रकारची वक्तव्य दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी केली होती. मात्र हा सिनेमा ओटीटीवर न येण्याचं कारण म्हणजे निर्मात्यांची अव्वाच्या सव्वा मागणी असल्याचे कळते. विपुल शहा यांनी या सिनेमासाठी साधारण 100 कोटींची मागणी केल्याचे कळते. वॅग्नर ग्रुपने देशद्रोह केला, पुतीन यांचा विरोधकांवर निशाणा. रशियातील वॅग्नर या खासगी सैन्याने राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या विरुद्ध बंड पुकारले होते. रशियन लष्कराच्या मुख्यालयावरही वॅग्नर आर्मीने ताबा मिळवला होता. मात्र बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष लुक्शेंको यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हे बंड मागे घेण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी धैर्य आणि पाठिंब्यासाठी रशियन नागरिकांचे आभार मानले. वॅग्नर ग्रुपने देशद्रोह केला, देशाचे तुकडे पाडण्याचे स्वप्न कधीच साकार होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. वॅग्नर ग्रुपमधील ज्या बंडखोरांना चूक मान्य असेल त्यांना रशियन सैन्यात सामील होण्याची संधी देण्यात येणार आहे. ICC वर्ल्ड कप ट्रॉफी पोहोचली अंतराळात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICCने यंदा भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण अंतराळात केले आहे. पृथ्वीपासून 1.20 लाख फूट उंचीवर असलेल्या स्पेस स्ट्रॅटोस्फिअरमध्ये या विश्वचषकाचे अनावरण करण्यात आले. हा प्रतिष्ठित चषक बेस्पोक स्ट्रॅटोस्फेरिक बलूनद्वारे अंतराळात पाठवण्यात आला आणि त्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर धमाकेदार लँडिंग केले. हा विश्वचषक आता कुवेत, बहारीन, मलेशिया, USA, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली आणि यजमान भारतासह जगभरातील 18 देशांमध्ये प्रवास करणार आहे. यावेळी या विश्वचषकाचे वेळापत्रकही भारतीय क्रिकेट बोर्डाकडून जाहीर करण्यात आले. मंदिरातील पुजाऱ्यांची नियुक्ती जातीच्या आधारावर नाहीच, मद्रास उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी. मंदिरातील पुजाऱ्यांची नियुक्ती जातीच्या आधारे केली जाऊ शकत नाही. अशा नियुक्तीमध्ये जात हा आधार मानता येणार नसल्याची महत्वाची टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने केली आहे. पुजारी नियुक्त करताना व्यक्ती त्याच्या कामात पारंगत असावी, प्रशिक्षित असावी इतकेच निकष महत्वाचे मानावेत असे न्यायालयाने नमूद केले. मंदिरातील पुजाऱ्यांची नियुक्ती ही धर्मनिरपेक्ष काम आहे, ते वंशानुगत अधिकारांचा भाग नाहीये असंही न्यायालयाने म्हटलं आहे. आता बातमी चर्चेतली. राजकीय कलगीतुऱ्यातून गृहमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अजित पवारांचा हल्ला बोल.
पुण्यातील सदाशिव पेठ येथे एका माथेभिरूने 20 वर्षीय विद्यार्थिनीवर कोयत्याने वार केले. एकतर्फी प्रेमातून केलेल्या या हल्ल्यात सदर तरुणी जखमी झाली आहे. मात्र दिलासादायक घटना अशी की या दरम्यान लेशपाल जवळगे या तरुणाने प्रसंगावधान राखत तिला या हल्ल्यातून वाचवले. काही दिवसांपूर्वी MPSC परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणाऱ्या दर्शना पवारची तिच्या मित्राने हत्या केली होती. मेरा रोडचा मनोज साने, सरस्वती वैद्य केस तसेच चर्चगेटला शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीवर अत्याचार आणि खून अशा घटनांमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. राजकीय कलगीतुऱ्यातून गृहमंत्र्यांना राज्याकडे पाहायला वेळ मिळत नसावा अशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खरमरीत शब्दात टीका केली आहे. पुण्यातील घटनेत 22 वर्षीय आरोपी शंतनू लक्ष्मण जाधव याने मंगळवारी सकाळी सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. पीडित तरुणी कोथरूड येथील सुतरदरा भागात राहायला आहे. आरोपी शंतनू जाधव हा पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता, तिचा पाठलाग करून त्रास देत होता. त्याने सदाशिव पेठेत पावन मारुती मंदिराजवळ सकाळी तरुणीला गाठले, तरुणीला अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला झिडकारले तेव्हा त्याने तिच्यावर कोयता उगारला आणि तिच्यावर वार करण्यासाठी धाव घेतली. दरम्यान लेशपाळ जवळगे या तरुणाने शिताफीने आरोपी जाधव याच्या हातातील कोयता हिसकावून घेतला आणि संभाव्य हल्ल्यापासून तरुणीला वाचवले. दरम्यान या तरुणीची आई काय म्हणाली आहे ते ऐकूया. असं जर व्हायला लागलं मुलीची सुरक्षित गेले कुठं, आईनी कामाला जायचं कसं, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, आज कॉलेजला गेलेली मुलगी परत येऊ शकते की नाही. बरेच दिवस झाले तिला त्रास देतोय. मी तिच्या आई वडिलांना समजावून सांगितलं की तुमच्या मुलाला समजावून सांगा की तिला त्रास नको देऊ, तिला त्याच्याशी फ्रेंडशिप नाही ठेवायची. त्यावर त्याचे वडील म्हणाले मी बघतो त्याच्याकडे, तुम्ही काय काळजी करू नका. मी त्याने काल परत तिच्या तिला फोन करून धमकी दिली. मी म्हटलं तिला वारंवार फोन करायचे नाही, मी तुझ्या नावाची कंप्लेंट करीन. तर त्याला त्याचा राग आला म्हणून त्यांनी काल तिचा पाठलाग केला परवा कॉलेजमध्ये. मी त्याला सांगितलं परत कॉलेजमध्ये तो दिसता नाही पाहिजे. तरी पण तो आज सकाळी कसा काय माहित नाही आला आणि रागाच्या सपाटी ती कॉलेज, मी तिला कॉलेजला अर्धवट सोडलं, मी कामाला गेली, ती कॉलेजला गेली आणि तिथून पुढून तिच्या पाठीमागून तो आला माहित नाही आणि त्याच्यावर वार केले. मग त्याच्या मित्रावर पण त्यांनी वार केलेले आहेत. तो होता म्हणून ती आज वाचली, तो जर नसता तर आज माझी मुलगी दिसली नसती मला. असं जर व्हायला लागलं मुलीची सुरक्षित गेली कुठं, आईने कामाला जायचं कसं, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, आज कॉलेजला गेलेली मुलगी परत येऊ शकते की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही राहिली नाहीये. अशा मनोरुग्ण मुलांना खरं तर कुठं कॉलेजमध्ये एंट्री पण नाही दिली पाहिजे आणि खरं तर त्यांना जगून पण नाही दिलं पाहिजे. या घटनेनंतर संतप्त होत विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी एका खरमरीत ट्विटद्वारे सरकारला जाब विचारला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसा ढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.